तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, जिकडे टेन्शन संपतो आणि धमाल होते सुरू. तो आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच स्मिथ अँड जोन्स 4x4 हाय का. ओय सला, आपण का नाम विजय दीनानाथ चौहान, बाप का नाम दीनानाथ पांडुरंग चौहान, मा का नाम दुर्पाबाई दीनानाथ चौहान, भावाचं नाव पंटे दीनानाथ चौहान, काकांचं नाव दगडू तोंडू चौहान, काकूचं नाव ए बाला इकडे बघ इकडे इकडे मिनी मिनी इकडे साला आईच बापूस सगळे आले, ते सगळी फॅमिली आहे ना तुझी. कोणच्या चिना कांच्या खाली वाजवतील ना लोक, तेव्हा तुला कळेल. लवकर प्रोग्राम चालू कर. चल अभी थोडी देर बाद आपण का इधर फुबाई फुमे अँकरिंग म्हणून अँकरिंग इंग्लिश बोलताय. चला तर मग सुरुवात करायचं आजच्या धमाल एपिसोडला आणि स्वागत करायचं आपल्या परीक्षकांचं, स्वप्नल जोशी सर हाय, निर्मिती दाई सावंत. आजच्या आपल्या एपिसोड मध्ये तुम्हाला हसवण्यासाठी आपल्या चारही जोड्या तयार झालेल्या आहेत आणि उद्या तुम्हाला हसवण्यासाठी येणार आहेत चार धमाल जोड्या. मागच्या आठवड्यामध्ये एलिमिनेशन झालेलं नव्हतं, त्यामुळे मागच्या आठवड्यातले गुण आणि या आठवड्यातले गुण मिळून होणार आहे बेरीज आणि त्याचा उपयोग होणार आहे उद्याच्या एलिमिनेशनच्या दिवशी. तेव्हा सगळ्यांनाच देऊया शुभेच्छा आणि सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला. एपिसोडच्या सुरुवातीलाच इथे येते शोलेतली बसंती, जिला भेटलं एक धमाल कॅरेक्टर. बघूयात ते कोण आहे. येते आजची आपली पहिली जोडी संदे पाडे स्वाते. आए हैं तो क्यों ना हम थोड़ी सी कॉमेडी सीख ले. धनो वैसे पाजी रात में आके बहुत सारी कॉमेडी करते हैं लेकिन हमें पता ही नहीं चलता वो कॉमेडी कर रहे हैं या कुछ और कर रहे हैं. अरे मैं आई रे बजा सच रही गली मेरी जान सुनरी कोठे में, सच रही गली मेरी जान सुनर कोठे में, सुनर कोठे में, सुनर कोठे में, सच रही गली मेरी. ए रुक 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 आए हाय स्वप्निल क्या चिकना लग रहे है तू. कितने बजे बैकअप है तेरा. ए तो मुझे बहुत अच्छा लगता है. पूछ क्यों क्यों. अरे बाकी के लोग है ना 2 रुपए 5 रुपए देते हैं, तू 1000 रुपए देते हैं. ए निर्मिती दीदी ए तुला कुणाची नजर न लागो. ए देना ए ताली नहीं पैसा दे. ए तू बहुत तरक्की करेगी 7-8 बच्चे होंगे देना. वैसे तो हमें लगता है कि इसे पैसे देने की जरूरत तो है नहीं क्योंकि इसे भी अच्छा लगेगा और मुझे भी अच्छा लगेगा, इसलिए मुझे इसे पैसे देना चाहिए. क्या करूं, इसे पैसे दे दूं या नहीं दूं, मुझे कुछ समझ में ही नहीं आ रहा. ठीक है मैं इसे पैसे दे ही देती हूँ. कितनी शांत लड़की है रे तू. क्या शांति नाम है क्या तेरा. नहीं. फिर धन्नो. अरे धन्नो माला फार नाम आवड़ते पता है तुझको. धन्नो मतलब नहीं नहीं नहीं. वैसे तो हमारी घोड़ी का नाम धन्नो है. हाँ? बसंती का नाम बसंती है. चुप. मेरा नाम बसंती है और मेरे घर में एक भी मच्छर नहीं है. क्यों. कोई बचेगा क्या. नहीं 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 सगळे नाही माहिती आहे कि माझंच नाव बसंती आहे. पाहिजे असेल तर सलीम आणि जावेदला विचार. कोण. वो सलीम लंगडा और जावेद ठेंगडा. नाही. अरे नाही क्या. आमच्याकडे 5 सलीम आहेत 7 जावेद आहेत बोल. नाही. अरे क्या नाही 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 कळल्यासारखं नाही नाही कर रही है. उगाचच मला चिडवू नकोस. नाहीतर मी जाऊन वेरूला सांगेन. वो बेवडा वीरू मेरे घर में दारू पी के पड़ा रहता है वो. वीरू जी इतने गिर गए. हाँ. मुझे अभी जय को बुलाना पड़ेगा. जय जय जय. ए सुन जय पागल हो गए. हाँ खोटे सिक्के लेके रास्ते पे घूमता था, पुलिसानी पकड़ला नी आग टाकला त्याला. ऐसे कैसे हो सकता है. अरे ऐसा ही हुआ है. हम गब्बर की शादी में नाचने गए थे ना तब हुआ है ये सब. गब्बर की शादी हो गए. हाँ. और मुझे पता ही नहीं चला. ऐसे कैसे हो सकता है. नहीं 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 नहीं. ए तेरा गब्बर के साथ टाका भिड़ेला था क्या. नहीं. हाँ तो फिर.
अरे वो सांबा और कालिया है ना, हाँ। उसके सामने वो मुझे नचाता है और खुद की शादी में उसने तुम्हें नचाया। ए, मैं नाची तो तू क्यों जल रही है? मेरी सुपारी गई ना। हाँ। अभी मला पुणा फेस्टिवल मध्ये जाऊन नाचायला पाहिजे। अरे मैं तो जाने ही नहीं वाली थी, लेकिन मौसी ने बुलाया इसलिए गई। असं मौसी बोलली तुला? हाँ, अरे मौसी की तो शादी थी ना गब्बर के साथ। नहीं, असं नहीं होऊ शकत। गब्बर बरोबर तिने लग्न केलं? हाँ, अरे मौसी ने तो शादी की ना गब्बर के साथ, मैं उसमें नाचने गई थी और अपना सांबा है ना वो गिफ्ट लेने के लिए था, आहेर घेत होता और वो कालिया है ना तो पंक्ति मध्ये नमक वाड़त होता। हा? और मैं क्या करती थी पता है? क्या? हाथ दे। हा? ना मैं इधर की हूँ ना मैं उधर की हूँ, बोलो बोलो किधर की हूँ, ना मैं फादर की हूँ ना मैं मदर की हूँ, बोलो बोलो किधर की हूँ। इतनी अच्छी मेहंदी निकाली ना मैंने मौसी के हाथों के ऊपर, मुझे बहुत मेहंदी पसंद है लेकिन मैं खुद के हाथों पे निकाल नहीं सकती। क्यों? अरे मुझे आदत है ना, तो कैसी रहेगी मेहंदी? अभी मुझे ये सवाल है, क्या कि मौसी ने गब्बर के साथ शादी क्यों की? अरे क्या है, वो जो ठाकुर है ना वो मौसी के ऊपर लाइन मारता था। ठाकुर साहब भी? अरे ठाकुर साहब नहीं रे, अपना ठाकुर, मालिश वाला ठाकुर। हाय हाय क्या हाथ है उसका, और उसे देखकर मौसी बोली ए ठाकुर, अरे उसी हाथ से मुझे वरमाला पहना रे। लेकिन वो जो गब्बर है ना उसने ठाकुर के दोनों हाथ काट दिए। अरे फिर क्या, ठाकुर मौसी को बोला मौसी तुम उससे शादी कर, वरमाला रामलाल पहनाएगा। तो क्या मौसी बोली अरे वरमाला रामलाल पहनाएगा ते ठीक है, लग्नानंतर च काय? और इसीलिए मौसी ने मजबूर होकर गब्बर के साथ शादी की। बेचारी मेरी मौसी। अरे बेचारी नहीं, बहुत खुश थी वो शादी में। बेचारा रहीम चाचा बहुत रो रहा था। क्यों? अरे वो मौसी का वन साइडेड लवर था ना इसलिए। हाँ नहीं 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 नहीं। अरे क्या नहीं 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 कर रही है, तुला कड़ा येता है क्या? जाऊंगी भाई जा तू। अभी मैं जाऊंगी। हाँ। लेकिन सिप्पी के पास जाऊंगी और उनको पूछूंगी। उन्होंने मुझे अलग ही स्क्रिप्ट देके साइन करवा लिया। मला आता पर्यंत असं वाटत होत कि फक्त ईशालाच डायरेक्टर फसवतात, पण मलाही फसवलं। ठीक है मैं जाऊंगी और सबको जाके पूछूंगी। मैं जाती हूँ, चल बंदा। अरे रुकना, अरे बसंती रुकना। अरे मैं तो मेरे मोहल्ले की कहानी बता रही थी इसको, ये तो गुस्सा होके चली गई। ए तू क्या देखता है, तेरी बीवी है वो? हाँ नहीं ना? हाँ फिर बजाना। सच गई गई मेरी जान सुनर कोठे में, सच गई गई मेरी जान सुनर कोठे में, सुनर कोठे में, सुनर कोठे में। तुम्हारा नाम क्या है बसंती? आय साला मस्त झाला तुमचा कार्यक्रम बघत होता, जजेस ना कसा वाटलाय? आय स्वप्नील सर ब्रिलियंट ब्रिलियंट कॉन्सेप्ट असं मला वाटलं, खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे हा की शो एक लेजेंडरी कॅरेक्टर आहे शोलेतलं बसंती आणि त्याला एक बसंती भेटायला येते, त्यामुळे जेव्हा ऍक्ट सुरू झाला तेव्हा मला असं वाटलं की आईला काहीतरी छप्पर फाड के हो जायगा। त्याच्यात स्वातीने जी एंट्री घेतली बसंतीमध्ये ते तू इतकं चांगलं बेअरिंग घ्यायचा प्रयत्न केला होता हेमाजींचं, संदीप त्याच्या नंतर आला आणि त्यांनी एक वेगळं बेअरिंग आणलं, एक ट्रान्सेक्शुअल बेअरिंग घेऊन तो आला आणि त्या बेअरिंगनी आणखीन मला वाटलं ऍक्टची उत्सुकता वाढली, त्यामुळे पहिली 1.5 मिनिटांना आय वॉज कम्प्लिटली इन दी ऍक्ट। पण त्याच्यानंतर ऍक्ट पुश करायला जी एकमेव गोष्ट लागते ते तुमचा कॉन्टेंट, तो तितकासा मला स्ट्रॉंग नाही वाटला इन टर्म्स ऑफ कॉन्टेंट। तुम्ही दोघांनी ब्रिलियंट परफॉर्म केलं, मला असं वाटलं की अपॅरंटली 25 पण होते पण ते करेक्ट डिलिव्हर झाले नाही। अपार्ट फ्रॉम दॅट दोघांची एनर्जी वॉज फॅन्टॅस्टिक, ऑल द व्हेरी बेस्ट। निर्मितीताई तुम्हा दोघांचे कॅरेक्टर मला आवडलं, स्वातीचं मला असं वाटलं की स्वाती एकसुरीपणा होता तुझ्या अखंड कॅरेक्टरमध्ये, आवाजाची पट्टी खाली आणून काही 25 टाकण्यासारखे होते त्यातले,
ते मिस केलेस तू, ते एका सुरात तुझे सगळे वाक्य आल्यामुळे ते पंचेस आम्हाला वेगळे काढता आले नाहीत. तुम्ही तो दोघांनी आपापलं बेअरिंग अप्रतिम घेतलं होतं, पण ऍक्ट म्हणावं तसा वाजला नाही तुमचा. ओके, नेक्स्ट टाइम नक्की, ऑल द बेस्ट. चला आणि आता बघूयात किती गुण मिळालेले आहेत आणि कोणाचे गुण आज गुलदस्त्यात राहणार आहेत. काय करू रे, कोणाचे गुलदस्त्यात हवेत तुम्हाला? कोणाचे नको. स्वप्नील माझे गुलदस्त्यात ताईचे सांगू देत. ओके, ताई सांगूया. सात गुण मागच्या वेळेला तुम्हाला होते 19 आणि आताचे 7, म्हणजे एकूण 26 गुण. क्या बात है. पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.